दरम्यान अमेरिकी कोर्टामध्ये आरोपपत्र दाखल होणं म्हणजे आरोप सिद्ध होणं नाही असं स्पष्टीकरण अदानी समूहाच्या वतीनं देण्यात आलंय. अदानी ग्रीनच्या संचालक मंडळावरती दाखल आरोपपत्रातील आरोप सिद्ध होईपर्यंत ज्यांच्यावरती आरोप झाले ते निर्दोषच असतात असंही अदानी समूहाच्या प्रसिद्धीपत्रकामध्ये स्पष्ट करण्यात आलंय. या प्रसिद्धीपत्रकामध्ये अदानींवरती दाखल झालेले सर्व आरोप हे बिनबुडाचे असल्याचं सांगत फेटाळण्यात आलंय. तर अमेरिकी कोर्टातील आरोपपत्रांचं अदानींकडून खंडन करण्यात आलेलं आहे. अदानी समूहाकडून अमेरिकी कोर्टातील आरोपपत्राचा प्रतिवाद सर्व आरोप निराधार असल्याचं म्हटलंय. सक्षम कोर्टामध्ये सिद्ध होत नाही तोपर्यंत आरोपपत्र दाखल झालेले आरोपी निर्दोषच असतात असं अदानी समूहानं स्पष्ट केलंय. कोर्टामध्ये दाखल आरोपपत्र खोडून काढण्यासाठी सर्व कायदेशीर मार्गांचा अवलंब करू असंही अदानी समूहानं म्हटलेलं आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.